जसं की तुम्ही बघितलं की ही जी रेनगन आहे, ह्या रेनगनबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आणि ही रेनगन बघा, आम्ही काय म्हटलं की 8,000 रुपयामध्ये रेनगन. तर 8,000 रुपयामध्ये रेनगन म्हणजे काय? तर रेनगन, रेनगन स्टँड, प्रेशर मीटर, प्रेशर मीटर कॉक, आणि तुमच्या एका पाईपाला म्हणजे पी व्ही सी पाईप असो, स्प्रिंकलर पाईप असो, याला लावणारी अटॅचमेंट. तर जसं तुमची अटॅचमेंट आहे त्याच्यानुसार 2-5 रुपये खर्च कमी किंवा जास्ती होऊ शकतो, पण मोठा मोठी 8,000 रुपयात तुमचा हा खर्च होऊन जाईल. तर ही जी रेनगन आहे ही तुमचा वेळ वाचवेल, पैसा वाचवेल, मेहनत वाचवेल आणि पाणी वाचवेल. तर हेच कसं हे ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आतापर्यंत तुम्ही आमच्या रेनगनचा भरपूर व्हिडिओ बघितल्या, पण ही जी व्हिडिओ आहे ना हिच्यात वेगळंपणा काय आहे की आज आम्ही प्रत्येक गोष्ट की त्या रेनगनमध्ये किती पार्ट्स आहे, किती फंक्शन आहे आणि त्या प्रत्येक फंक्शनचा फायदा काय, तोटा काय किंवा त्याचा वापर कसा करावा हे डिटेलमध्ये सांगणार आहोत. तर बघा, आत्ता तुम्ही जर स्प्रिंकलर सिंचन वापरत असाल तर त्याला आम्ही पारंपरिक तुषार सिंचन म्हणतो. तिच्यामध्ये असे 7-8 नोझल भेटतात, बरोबर आहे, रायझर पाईप भेटतो, साधे पाईपं भेटतात, टीस आणि काही फिटिंग भेटते. फक्त आता हिच्यामध्ये बघा 9 नोझर भेटत असल्यामुळे, आणि हे जे नोझर आहे हे फक्त 50 फुटाच्या गोलाकारमध्येच पाणी मारत असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला उचल साचर करावी लागते. आणि उचल साचर करत असताना, उचल साचर करायची म्हणजे मनुष्यबळ लागेल की जे आता भेटत नाही आहे, हा एक प्रॉब्लेम झाला. दुसरं, उचल साचर करत असताना जो मनुष्य आहे की त्याला तिथेच काम करावं लागतं की जिथे ऑलरेडी पाण्यामुळे चिखर झालेला आहे, तिथे त्याला तो चिखर तुडवावा लागतो. हा दुसरा प्रॉब्लेम. चिखलात जायचं म्हणजे तुम्हाला साप, विंचू किंवा जंगली प्राण्यांचा धोका कायम असतो. प्लस तुम्ही ते जे 20 फुटाचे पाईप आहे ते उचल साचर करतायत म्हणजे तुमच्या पिकाला कुठेतरी मार बसतो आहे, त्याचं कुठेतरी नुकसान होतं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की जिथे जिथे मनुष्याचा इंटरफेअर असतो, मनुष्य काम करत असतो, तिथे मानवी चुक्या होण्याची संभावना असते. हे स्प्रिंकलर कसं आहे की समजा तुम्ही लावलं, हे 50 फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारत आहे, पण समजा पुढे शिफ्ट करत असताना तुम्ही 60 फूट पुढे करून दिलं तर मध्ये 10 फुटाचा ड्राय पॅच राहून जाईल आणि तिथे तुमचं उत्पादन कमी होऊन जाईल. तर ह्या सर्व्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी त्याच्यासोबत एक महत्त्वाचा जो विषय आहे की ह्या स्प्रिंकलर सेटची जी किंमत आहे ना ही महाग जाते. जवळपास 25,000-26,000-26,000 तुमचा पूर्ण सेट हा जात असतो. तर तुम्ही जर त्याच्या जागी रेनगन वापरली तर तुमचा हा खर्च कमी होत असतो. प्लस हे जेवढेही प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले हे सर्व कायमस्वरूपी सुटून जात असतात. तर रेनगनबद्दल आधी तुम्हाला थोडी मी दाखवतो एक व्हिडिओ. तर बघा, इथे एक रेनगनची व्हिडिओ मी प्ले करतो. ही रेनगन जिथे पारंपरिक स्प्रिंकलर 50 फूट पाणी मारतं तिथेही 160-170 फुटाच्या गोलाकारमध्ये म्हणजे जवळपास 1 एकर पाणी मारतं. तिथे जी रेनगन दाखवली होती ती एकाच बाजूला पाणी मारत होती, त्या फंक्शनबद्दल पण बोलणार आहे. इथे जी रेनगन दाखवली आहे शेतातलं ॲक्च्युअल फुटेज आहे आणि हे मोठी स्क्रीन झाल्यामुळे थोडी ती ब्रर झाली आहे. पूर्ण गोलाकारमध्ये हे बघा. तर जसं तुम्हाला मी सांगितलं की ही 160-170 फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा 160-170 अशी रेंज का देत आहेत? कारण तुमची रेनगन तिथे वाहणारी हवा किंवा तिथे जे पाण्याचं प्रेशर आहे तिच्यावर थोडंफार कमी जास्त होत असतं. बऱ्याच ठिकाणी असंही दिसतं आम्हाला की ते 180 फुटापर्यंत पाणी मारते, पण एक मोठी जेवढ्याही शेतकऱ्यांकडे आम्ही आजपर्यंत बघितलं आहे 160 किंवा 170 फुटाच्या गोलाकारमध्ये म्हणजे 60-70 फूट एका बाजूला, 60-70 फूट एका बाजूला ह्या पद्धतीने ही रेनगन पाणी मारते. ही पूर्ण गोलाकारमध्ये सुद्धा पाणी मारते. किंवा तुमच्याकडे जर अशी परिस्थिती आहे की बाबा शेजारच्या शेतामध्ये किंवा शेजारी तुमचं असं पीक आहे की जिथे आत्ता पाण्याची गरज नाही आहे, तर हिला तुम्ही 0 डिग्रीपासून 360 डिग्रीपर्यंत तुम्ही किती पाणी मारायचं गोलाकारमध्ये ते सुद्धा अरेंज करू शकतात. हे बघा, आता ह्या रेनगनचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे पारंपरिक स्प्रिंकलरपेक्षा सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे की ही जी रेनगनचं पाणी निघतं ना हे 23 डिग्री वर जातं आणि मग खाली येतं. आलं लक्षात? तर तुमच्या वातावरणामध्ये जो काही नायट्रोजन असतो तोसुद्धा तुमच्या पाण्यासोबत खाली येऊन तुमच्या पिकांना भेटतो.
जसं आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर पावसाळ्यामध्ये कुठलंही झाड बघा, कुठलंही पीक बघा, हिरवंगार दिसतं, तर ते कशामुळे दिसतं? ह्या नायट्रोजनचा त्यात मोठा रोल असतो. आणि ह्या रेनगनचा जो 23 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्यामुळे तोच इफेक्ट इथे आल्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकामध्ये उत्पादनात भरपूर वाढ बघायला भेटते. त्याच्यासोबत तुमची पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली असते आणि शेतकऱ्याला चांगला फायदा होत असतो. सोबतच जे उंच पिकं आहे जसं की ऊस, त्याच्यामध्ये सुद्धा याच रेनगनचा उपयोग तुम्ही करू शकतात. कारण 23 डिग्री वर जातो आहे म्हणजे जवळपास 20 ते 25 फूट पाणी वर जातं आणि मग खाली येतं. त्याच्यामुळे तुमचा ऊस जरी 15 फूट 17 फूट 18 फूट उंच झालेला असेल तरीही त्या याच्यामध्ये याचा उपयोग चांगला होतो. ऊसासाठीची एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे की रेनगन आणि ऊसाचा काय संबंध, ऊसामध्ये रेनगनचा कसा फायदा होतो, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता बघा, रेनगनमध्ये भरपूर प्रकार येतात. ही रेनगन जी आहे ना, हिची फ्लॅप खालीवर होते, बरोबर. मुळात ही फ्लॅप काय आहे हे समजून घ्या. तर तुमच्या आपल्या रेनगनमध्ये ना दोन ठिकाणावरनं पाणी निघायची सोय असते. हे दोन ठिकाणावरनं का असते की एक ठिकाणावरनं जे पाणी निघतं ते लांब जातं, एक ठिकाणावरनं जे पाणी निघतं ते जवळ पडतं. हे एक विषय की बाबा कुठे ड्राय पॅच नाही राहत. भरपूर शेतकऱ्यांचा हा प्रश्न येतो की बाबा जवळ कोल्ड राहतं का, तर नाही राहत. एक तर ह्या छोट्या नोजरमुळे, दुसरं दोनही जे ठिकाणं आहे की जिथून पाणी निघायची सोय आहे त्याच्यासमोर विशिष्ट प्रकारचा डिझाईन केलेला स्क्रू आहे. हा काय करतो की तुमच्या पाण्याला कट करत असतो. तर कट केल्यामुळे काय होतं, ते तुमचं पाणी फैलून पडतं, एकाच जागी नाही पडत. त्याच्यामुळे तुमच्या पिकाला मार पण नाही बसत, कुठे ड्राय पॅच पण नाही राहत. आणि या स्क्रूला जेव्हा पाणी कट करतं तेव्हा काय होतं की तिथे काही बारीक तुषार बनतात पाण्याचे, की जे जवळ पडल्यामुळे जवळचा एरियासुद्धा कोरडा राहत नाही. आता ही जी फ्लॅप आहे ना, ह्या फ्लॅपमुळे पण तोच फायदा पाहायला भेटतो की हे फ्लॅप जेव्हा पाण्याच्या समोर येते तेव्हा तिथे पाणी कट होतं, शेवटी तिथे बारीक तुषार बनतात. आणि ते तुषार जे पाण्याचे बारीक थेंब आहे ते जवळ पडल्यामुळे जवळसुद्धा ड्राय पॅच राहत नाही. आता जी गोल फिरवायची मुवमेंट आहे ती ह्या फ्लॅपवर आहे. ही फ्लॅप येऊन आदळते तर बघा रेनगन पुढे पुढे जाते. हे बघा तर ह्या फ्लॅपमुळे रेनगन गोलाकारमध्ये फिरते. याच्यात कुठेही इलेक्ट्रॉनिक्स नसल्यामुळे मेंटेनन्स नसल्यासारखं आहे. ही रेनगन पूर्ण मेटल प्लॅस्टिकची बनली आहे, 2 वर्षाची गॅरंटी आहे. आज 7-7, 8-8, 10-10 वर्ष झाले लोक हिला वापरत आहेत. आता ही जी फ्लॅप आहे ना, समजा आता तुम्ही जसं मी सांगितलं की बघा ही जे दोन लॉकिंग नट आहे, हे सर्व विषय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण आता प्रॅक्टिकल दाखवून देतो की हे दोन लॉकिंग नट मी खाली करून दिले, ठीक आहे. हे असे पूर्णपणे हे झाले, तर आता हे पूर्णपणे गोलाकार फिरेल पूर्णपणे. आणि समजा आता हिला गोलाकार नाही फिरवायची आहे, आणि मग आता इथे मी हे लॉकिंग नट लावून देतो. हा एक इथे लावला आणि एक इकडे नेऊन तिकडे लावला, बरोबर. आता बघा काय होईल. हे बघा, ही इथे आली, इथूनही रिवर्स झाली, आता इथून परत जाईल आणि एवढीच फिरेल. हे बघा, आता ठराविक एरियात ती नाहीच जाणार, ह्या कोपऱ्यात ती जात नाही आहे. तुम्हाला हे लवकर लक्षात यावं म्हणून बघा मी हिला जवळ लॉक करतो. आता तुमच्या अजून लक्षात येईल की ती जवळच फिरणार आहे, आता जास्ती दूर जाणारच नाही आहे. हे बघा एवढीच. आता ह्या स्क्रीनकडे ती येतच नाही आहे. तर जसं मी सांगितलं की बाबा तुमच्या शेतात असं पीक आहे की जिथे पाण्याचा फवारा नाही जाऊ द्यायचा आहे तिथे तिचा उपयोग होतो, शेजारच्यांच्या शेतात पाणी नाही जाऊ द्यायचं आहे तिथे तिचा उपयोग होतो. आता ही जी फ्लॅप आहे ना खालीवर करणारी, हिचा प्रॉब्लेम काय आहे की खाली जेव्हा जाते ना तर गुरुत्वाकर्षणामुळे ती जास्ती जोरात जाते, पण वर येताना ती जास्ती टाईम घेते. त्याच्यामुळे हिच्यात तेवढी इफिशियन्सी भेटत नाही जेवढी हिच्यामध्ये भेटते. कारण हिच्यात गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याच्यात ही लागूच पडत नाही. ही हॉरिझॉन्टल फिरत असल्यामुळे तो प्रॉब्लेम ह्या रेनगनमध्ये सुटलेला आहे. इथे बघा, जसं मी सांगितलं दोन नोजर, तर दोघी नोजरचं मी सांगितलं, एक लांब जातं एक जवळ जातं. आणि हे जे नोजर आहे ना हे तुम्हाला बदलवता येतं, हे पुढचे सांगतो मी कसं. तर याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा झाली की बाबा कुठेही ड्राय पॅच राहत नाही, पिकांना मार बसत नाही, सर्व दूर एक समान पाणी पडतं, कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सी ह्या नोजरमुळे वाढलेली असते. याच्याबद्दल पण सांगितलं की हे विशिष्ट प्रकारचे स्क्रू आहे. तर याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा,
हे बघ आता हा जो स्क्रू आहे ना हा मी वर करतो आहे पाण्याच्या धारेच्या समोर आणतो आहे, तर आता त्याचा पाण्याचा फवारा बघा तुम्ही कसा येतो तो। आता पूर्णपणे वर झाला, रेनगन आम्ही चालू केली, हे बघा इथे मी थांबवतो रेनगन, हां हे बघा। तर हा इथे पाण्याच्या समोर आल्यामुळे पाणी कट होतं, त्याच्यामुळे एकाच ठिकाणी पाणी परत नाही, फैलून परतं, पाण्याचा ड्रॉपलेट छोटा होतो। बऱ्याच लोकांना जी भीती असते की बाबा ह्या रिंगनमुळे पिकं झोडपले जातील का, तर ते ह्या स्क्रूमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व होतो। बघा आता हे नो स्क्रू वर आणल्यामुळे पाण्याचा फवारा बघा, हे बघा इथे सर्व तुम्हाला बारीक बारीक थेंब दिसत आहेत, इतकं पाण्याचा थेंब बारीक झाला आहे की जो हवेमध्ये तरंगतो आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला इफेक्ट आपल्याला भेटतो। बघा सर्व एक वात असं बारीक झाल्यामुळे हा मेन स्ट्रीम। आता ह्या नोझल स्क्रूला आम्ही खाली करतो तर काय फरक पडतो तेही बघा। हे बघा आता हा स्क्रू खाली गेल्यामुळे पाणी सरळ जातं आहे बिलकुल एका स्ट्रीममध्ये। तर जिथे अशी प्रकारची तुम्हाला गरज असेल तिथे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। योग्य काय आहे की हा स्क्रू अर्ध्यात पाहिजे, हा जो स्क्रू आहे ना हा अर्ध्यात पाहिजे, हा अर्ध्यात पाहिजे की बाबा बाकीचं पाणी पुढे जाईल, बाकीचं कट होईल आणि तुम्हाला एक समतोल साधता येईल। तर हेच गोष्ट इथे आम्ही सांगितलेली आहे तुम्हाला। ह्या रॉकबद्दल मी सांगितलं की या लॉकवर ठरतं की तुम्ही रेनगन 0 पासून 360 डिग्रीपर्यंत किती फिरवायची आहे, तर हे त्याचा एक विषय झाला। हे बघा आता हे जे आहे ना हे तीन प्रकारचे नोझर येतात। हा इथला नोझर तुम्ही बदलवू शकतात, हे तुम्हाला 10 mm, 12 mm आणि 14 mm। समजा कोणाला असं पाणी पाहिजे, समजा 14 mm नोझर लावलं तर होल मोठं झाल्यामुळे पाणी सरळ निघेल, जवळ पडेल पण पसरून पडेल। तर जशी तिथे गरज आहे आम्ही 12 mm लावून दिलेलं असतं, पण तुम्ही त्याला 10 mm पण कन्वर्ट करू शकता। समजा 10 mm लावलं तर पाणी जास्ती लांब जाईल, तर तुमच्या तिथल्या परिस्थितीनुसार, तिथल्या वाहती हवेनुसार, टेम्परेचरनुसार, तुमच्या पिकाच्या पाण्याच्यानुसार तुम्ही हे नोझर पण तिथे वेळोवेळी बदलवू शकता। ती अरेंजमेंट आम्ही तुम्हाला दिलेली आहे। आता बघा हे जे स्टँड आहे ना हे ट्रायपॉड असतं, तीन त्याला पाय असतात आणि इथे म्हणजे तुमच्या स्टँडलाच आम्ही एक प्रेशर मीटर लावायची सोय दिलेली आहे। कारण कसं होतं की समजा तुम्ही रेनगन जेव्हा सेट करतायत तर त्याला 3.5-4 kg सेट करायचं असतं आणि इथेच जर योग्य जागी तुम्हाला प्रेशर समजतं आहे ना तर तिथे वापरणं तुम्हाला फार सोपं होऊन जातं। बऱ्याच वेळा काय होतं की व्होल्टेज कमी भेटतं किंवा पाईपलाईनमध्ये घाण अटकलेली असते किंवा पाईपलाईन लिकेज असते किंवा आपला कॉक पूर्णपणे बंद केल्यावर पण बंद होत नसतो तर रेनगनला प्रेशर भेटत नाही। मग हे इथे जर प्रेशर मीटर नसेल ना तर शेतकऱ्यांना समजतच नाही ना, गाडी चालते आणि स्पीडोमीटरच खराब आहे, तर तुम्ही काय अंदाज लावाल की गाडी 40 स्पीडवर आहे का 120 स्पीडवर आहे। म्हणून योग्य ठिकाणी प्रेशर मीटर लावायची सोय दिलेली आम्ही आणि त्याच्यामुळे काही अडचण पण आली भविष्यात तर लगेच निदान करता येतं। बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येईल की बाबा ह्या रेनगनला प्रेशर जास्ती लागतं का, बिलकुल जास्ती लागत नाही। तुम्ही 3.5 kg, 2.5 kg हे रेनगन काम करणं सुरू होतं तरीसुद्धा समजा तुमच्याकडे मोठी मोटर असेल तर तुम्ही असा प्रेशर रिलीज व्हॉल्व पण याच्यासोबत लावू शकतात। याच्यामध्ये स्प्रिंग असतो एक आणि जर त्या ठराविक प्रेशरच्या वर पाण्याचं प्रेशर गेलं तर हा स्प्रिंग ओपन होतो, पाणी बायपास होतो। याचा भरपूर व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर तुमची पाईपलाईन फुटण्यापासून पण वाचते। आता विषय येतो की कोणत्या पाईपवर चालते, तर बघा PVC पाईपवर तुम्ही सर्व्हिस सॅडरच्या माध्यमातून लावू शकतात, तुमच्याकडे स्प्रिंकलरचा पाईप आहे तर फूट बॉटमच्या माध्यमातून तुम्ही लावू शकतात, तुमच्याकडे GI पाईप आहे तर GI फिटिंग आमच्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही लपेटा पाईपवर जर ह्या रेनगनचा उपयोग करणार ना तर त्याचे पूर्ण फिटिंग आमच्याकडे उपलब्ध आहे। आणि लपेटा पाईपवर ह्या रेनगनचा उपयोग सर्वात फायदेशीर का ठरतो, कारण समजा हा एक पॉईंट आहे तुमच्या शेतात काढलेला पाण्याचा आणि 120 फुटाचा लपेटा पाईप असेल तर विचार करा हा 120 फूट इकडे गेला आणि इथून हा गोलाकार, तर असं मोठं क्षेत्र एकाच रेनगनवर तुम्ही कव्हर करत असतात तर तुम्हाला काम करणं फार सोपं होऊन जातं। तर लपेटा पाईपवरसुद्धा, फ्लेक्झिबल पाईपवरसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकतात। ह्या रेनगनसाठी कुठल्याही कंपनीची मोनोब्लॉक असो, पाणडुबी असो, सोलरवर चालणारी असो, डिझल इंजिन असो, सबमर्सिबल असो, कुठल्याही प्रकारची मोटर असो, ही रेनगन त्या मोटरवर चालते।
काही याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मोटरची गरज नसते. फक्त पाण्याचं प्रेशर भेटलं पाहिजे तर आपल्याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांची 3 HP मोटर असते. त्या 3 HP मोटरवरसुद्धा ही रेनगन चालवते. आम्ही कितीतरी व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिकली बनवून दाखवलेल्या याआधी. समजा हिंदी चॅनलवर असतील, आमच्या हिरा ॲग्रो इंडस्ट्री हिंदी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात की बाबा 3 HP 5 HP किंवा डिझेल पंपवर आम्ही चालवून दाखवलेली ही रेनगन. तर कुठल्याही प्रकार म्हणजे असं भ्रम ठेवायची गरज नाही की बाबा याच्यासाठी मोठीच मोटर पाहिजे. साधारण मोटरवरसुद्धा ही रेनगन चालते. तर आज मी तुम्हाला रेनगनबद्दल माहिती दिली, तिच्या प्रत्येक फंक्शनबद्दल तुम्हाला माहिती दिली. समजा ही रेनगन तुम्हाला विकत घ्यायची तर इथे आम्ही काही नंबर दिले, हे लोक सकाळी 8 वाजेपासून 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. किंवा तुमच्या मनात काही शंका आहे तरी तुम्ही ह्या लोकांना कॉल करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकतात. धन्यवाद.